मी आपली मुद्दा बरोबर आहे, कारण थोडासा आता पूर्वी वाळू लोकांची मिळायची काळ्या बाजारातून, ती मुबलक होती, आणि सरकारच्या डेपोतून वाळू मिळणं हे थोडं जरा अडचणीचं होत आहे, किंवा ती पूर्ण पूर्ण मागणी पूर्ण करता येत नाही. मला त्याचं जरा अजून गणित समजत नाही. मी आजही आमच्या जिल्ह्याच्या बैठकीत त्याबद्दल मुद्दा उपस्थित केला आहे. लोक समाधानी आहेत, धोरण आलं आहे, काही लोकांना ज्यांना मिळाली ते समाधानी, पण डिमांड अँड सप्लाय जो गॅप आहे ना, तो आम्ही भरून निघत नाही. याची कारणामुळं जी काळजी शोधायला सांगितली आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत, अजूनही नकळत वाळू माफियांचा प्रभाव या वाळूच्या व्यवसायामध्ये अजून दिसतो काही ठिकाणी. आता इतकी किडलेली व्यवस्था अनेक वर्षाची आहे, थोडा वेळ लागेल त्याला, पण आम्ही या सगळ्या धोरणाची 100% प्रभावी अंमलबजावणी करू, यात काही संदेह नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.